आपल्याला आताच नुकताच एक पुरस्कार भेटलेला आहे, मिसेस रिप्रेशिंग मॉम ब्युटी. तर काय वाटतं आपल्याला हा पुरस्कार भेटलाय त्याबद्दल? खूप आनंद होतोय. कधी विचार केलेला नव्हता ह्या क्षेत्रात जायचा, आणि गेल्यानंतर असला छान पुरस्कार मिळणं ऑब्व्हियसली सर्वांनाच खूप आनंद होतोय. यामागे आपल्याला मार्गदर्शन वगैरे कोणाचं असतं आणि कशा प्रकारे? नाही, कुणाचंच मार्गदर्शन नाही. FBला मी ऍड बघितली आणि रजिस्ट्रेशन केलं. मार्गदर्शन कुणाचंच नाही, एकदम अचानक सर्व झालं. आणि काही बॅकग्राऊंड नसताना मी तिथे गेले. आपण काय करता? मी गृहिणी. गृहिणी. आपले मिस्टर काय करतात? ते LIC हाऊसिंगला व्हॅल्यूअर आहेत. आणि आपण या क्षेत्राकडे म्हणजे कशी वाटचाल, पुढे काय अपेक्षा ठेवून याच्याकडे क्षेत्रात अजून पुरस्कारांच्या संदर्भात काय आपण तयारी केलेली आहे का? नाही, तयारी तर नाही केलेली, पण जर संधी मिळाली तर मला नक्कीच अजून पुढे जायला आवडेल. आपलं शिक्षण काय आहे? मी DEd. DEd. मग नोकरीचा काय वगैरे विचार केलेला? नाही, नोकरी त्यावेळेस लागत होती पण आवडत नव्हतं की मी बाहेर जावं जॉबला असं, त्याच्यामुळे मी गृहिणीच आहे. आई वडील काय करत? आई वडील म्हातारे झाले, काय करणार? शेतीच करायचे का? व्यवसाय होता? नाही, व्यवसाय होता. त्यानंतर तुम्ही नाशिकला राहता, गृहिणी आहात, एवढे गृहिणीचे काम सांभाळून सुद्धा या गोष्टीला तरी वेळ दिला आणि याच्यातून तुम्हाला यश पण आलेलं आहे. या संदर्भात तुम्ही बाकीच्या महिलांसाठी काय सांगाल, काय संदेश द्याल? बाकीच्या महिलांना मी नक्कीच सांगेल की जर स्वप्न बघितलेली असतील तर ती पूर्ण होतात. फक्त आपण बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, घरातून बाहेर पडलं पाहिजे, स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. बरोबर आहे. आपण मिसेस कोरडेंशी बोलला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. पुरस्कार भेटून सुद्धा त्यांनी अतिशय घरगुती कामं सांभाळून घरातली सर्वच कामावरून आणि त्या गोष्टीला वेळ देत त्यांनी पुरस्काराचा मानकरी पण झाला आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला आज त्यांचा अभिमान आहे आणि त्यांच्या कुटुंबाही त्याचा अभिमान आहेत. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.